मी आज खास करून आभार मानायला आलो सगळ्याच पाटणच्या आपल्या लोकांचे, कारण आपण प्रेम दाखवलं महाविकास आघाडीवर, प्रेम दाखवलं उद्धव साहेबांवर, उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीवर विश्वास दाखवलेला आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षावर विश्वास दाखवलेला आहे, आणि जे मतदान झालेलं ते फार बोलकं आहे, येणाऱ्या काळाचे ते चिन्ह आहे. आणि मी तुम्हाला आत्ता सांगतोय, येणारं सरकार हे आपलं आहे आणि तिथून आपला आमदार देखील असणार आहे. तिकीट देण्याचं माझ्या हातात नाही, ते उद्धव साहेबांच्या हातात आहे, म्हणून नाव वगैरे जाहीर करू शकत नाही, पण नक्कीच आपला आमदार तिकडचा हक्काचा आमदार, आणि आपला आमदार म्हणजे आपल्या पक्षाचा तर आहेच, पण तुमचा आमचा सामान्य नागरिकांचा आमदार आपल्याला विधान भवनात पाठवायचा आहे. ज्याला मस्ती नसेल, ज्याला माज नसेल, खोटं बोलण्याची सवय नसेल, आणि जो नम्रपणे सर्वांसमोर झुकेल आणि काम करेल, असा आमदार आपल्याला पुन्हा एकदा तिथे पाठवायचा आहे. आज आपण पाहतो देशात जे परिवर्तन झालेलं आहे, आपल्याला कदाचित वाटत असेल त्यावेळी मी सगळीकडे बोलायचो, मी बोलायचो, संजय राऊत साहेब बोलायचे, नितीन सर बोलायचे, सगळेच बोलायचे, आम्ही सगळेच बोलायचो त्यावेळी की परिवर्तन घडणार ह्या देशामध्ये, बदल आपण घडवणार आणि आपण बदल घडवणारे लोक आहोत, आपला हा देश कधी हुकुमशाही पाळत नाही, हुकुमशहाला कधी डोक्यावर बसवत नाही, आणि ह्या गेल्या निवडणुकीत, लोकसभा 2024 निवडणुकीत आपण दाखवलं होतं, कितीही कोणी आपल्या डोक्यावर बसायचा प्रयत्न केला तरी आपण त्यांना डोक्यावर बसू देत नाही. हा भारत देश आहे, इथे तानाशाही चालत नाही, संविधान विरोधी लोक चालत नाहीत. त्यावेळी अनेक माझे मित्र सांगायचे, जेव्हा एक्झिट पोल पण आले तेव्हा पण माझे मित्र मला सांगत होते, अरे आदित्य तू काय बोलतोयस, 350 ते एक्झिट पोल मध्ये दाखवतात, 400 एक्झिट पोल मध्ये दाखवतात, तू राजकारणात असशील पण तुला कळतं का तू काय बोलतोयस. आणि मी सगळ्यांना सांगायचो की भाजप हा पक्ष 220 ते 240 पुढे जात नाही. ज्या दिवशी निकाल आले, मला अनेक मित्रांचे फोन आले की अरे तुझं काय वेगळं सेटिंग होतं का तिथे. मी बोललो मी ज्योतिष नाहीये, मी कोणाचा चेहरा काही वाचू शकत नाही, पण मला लोकांच्या मनात काय आहे ते कळतं.